एनबीमॅक्स मराठीमध्ये आपले स्वागत आहे. माजलगाव शहरात खासगी सावकार की शिक्षकाने बुरख्या आड पतसंस्था चालवून ठेवीदाराच्या मुळावर मल्टीस्टेट व पतसंस्थाचा शहरात ऊत आणला आहे. सहकाराच्या माध्यमातून आर्थिक प्रगतीचे स्वप्न दाखवणाऱ्या महाभागांनी सहकार विना नाही उदार म्हणत दिवसाढवळ्या लोकांच्या आर्थिक निधीवर दरोडे घालण्याचा कारभार चालवला असल्याचे समोर आले आहे. माजलगाव शहर हे मोठ्या बाजारपेठेचे शहर असून तालुक्याची नव्हे तर जिल्ह्याची मिनी राजधानी म्हणून बीड जिल्ह्यात माजलगाव शहराला ओळखले जात आहे. याचाच अभ्यास करून काही सावकारांनी कायद्याच्या चौकटीत मार्ग काढत सहकाराच्या माध्यमातून शहरात भाडेतत्वावर जागा घेऊन पतसंस्था व मल्टीस्टेट उभारल्या आहेत. याविषयी नगरसेवक विजय साळवे यांनी दिलेली प्रतिक्रिया. मल्टीस्टेटच्या माध्यमातून जी खासगी सावकार जी आहे, शासनाने तुम्हाला निर्बंध लावून दिले, तुम्हाला नियम लावून दिले, हे मात्र मल्टीस्टेटचे लोक त्यांचे स्वतःचे नियम तयार करतात आणि स्वतःचे नियम तयार करून मोठ्या मोठ्या लोकांकडून पैसे घेतात आणि मोठ्या मोठ्या लोकांकडून पैसे घेऊन त्याला जास्तीच्या व्याजदराने दिल्यामुळं ही पतसंस्था असेल, बँक असेल, त्यांची घाट्यामध्ये येते आणि घाट्यामध्ये आल्यामुळं गोरगरीब लोकांच्या ज्या पायी पायी जमा करून दिलेल्या पैशावर तो गदा येतो. हे अशा पद्धतीचं त्याला रोखलं पाहिजे, त्याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे. याविषयी आपण काय करणार आहे? आपण तर आम्ही त्यावेळेस आंदोलन केलं होतं, एक निवेदन दिलं होतं. आम्ही आताही आम्ही या संदर्भामध्ये निश्चितच कलेक्टर साहेबाला भेटणार आहोत आणि या संदर्भामध्ये गांभीर्यपूर्वक या विषयावर चर्चा करणार आहोत. फार मोठी कारवाई याच्यावर व्हायला पाहिजे, त्यामुळं प्रशासनानं याच्यामध्ये जास्त लक्ष घालावं. पोलीस पाठराखण करीत आहे, आमचा आरोप नाही, ते खरंच आहे. पोलीस पाठराखणच करीत आहे. विजय अलजेने सापडणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे, सापडू शकतो. मला तुमच्या दोघांचंही या ठिकाणी असणाऱ्या पत्रकारांचं मला अभिनंदन करावं लागेल की हा जो विषय आहे, एवढा मोठा विषय आहे, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, गांभीर्याचा विषय आहे आणि ह्या महत्त्वाच्या विषयाकडे तर पोलीस प्रशासन लक्ष घालत नाही कुठे. आणि एवढ्या मोठ्या प्रकाराला तुम्ही वाचा फोडण्याचा डबल पुन्हा या माध्यमातून प्रयत्न करीत आहात, तुम्हाला दोघांचं अभिनंदन आहे. मात्र DDRच्या अधिपत्याखाली चालणाऱ्या पतसंस्था वर DDRचे नियंत्रण नसल्याने बेकायदेशीर कर्ज वाटप व ठेवीदारांच्या पैशाचे हे पतसंस्था चालक गैरवापर करीत असल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे. राज जागीरदार, NBMAX मराठी, माजलगाव, बीड. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पाहत राहा NBMAX मराठी.